सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय, अंगारकी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर राहणार बंद। व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप, नाशिक कोल्हापूर सह विविध जिल्ह्यात बंदला प्रतिसाद। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरी बाळा दाखवत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी। बदनामी थांबली नाही तर आम्हालाच आत्महत्या करावी लागेल, पूजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा। राठोडांचा राजीनामा नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, अतुल भातखळकर। 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर, 10वीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 दरम्यान होणार तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार। अखेर पूजा चव्हाण प्रकरणी न्यायालयात खटला दाखल, 5 मे रोजी होणार सुनावणी। पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला। नव्या निर्णयानुसार चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत होणार। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुंबई भाजप ठिकठिकाणी करणार चक्क जाम आंदोलन, संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार। अकोला अकोट मध्ये लॉकडाऊन वाढला, 8 मार्च पर्यंत निर्बंध राहणार जिल्हाधिकारी। नागपुरात कडक निर्बंधामुळे 2 दिवस दारूची दुकाने बंद, तळीरावांची दुकानाबाहेर रांग। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे माफ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल, या प्रकरणी चित्रा वाघ यांनी केली कारवाईची मागणी। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही, वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका। अभ्यासिकेची वैशिष्ट्ये, 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय, तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा।